Segre també. भगवान काटे काय तू वस्ता मध्ये तुझ्यासाठी फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यात आपण आज मुंबईला जायचं आहे ना, मुंबईत जाताना सगळी तयारी घ्यायची, तू कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संघटनेचा भाग आहे. पाणी वाढायला जर जादववाडी बाहेर बापण कॅम्पात जनावर या परिसरामध्ये आम्ही राहतो सर, त्या परिसरामध्ये ज्यावेळी पाणी वाढायला लागलं त्यावेळी राज्याची पाणी वाढले दरवाजा पण नसणारा आणि त्या सगळ्यांची सोय सोडून मल्टीपर्पज हॉल शाऊस मारक आणि दोन गोडाऊन सुद्धा म्हणजे आम्ही श्री चर्चा करूनच केला प्रमुख चेअरमनने असं नाही सगळ्यांनी की जो एक कॅबिनेट जो लिलाव आम्ही बोलला होता मार्केट कॅबिनेटला तो गवताचा लिलाव सुद्धा रद्द केला आणि सांगितलं शेतकऱ्यांना तुम्ही जनावरांना वैरण घाला. जेवढं काय आता बैठक झालेली आहे बैठकीत काय निर्णय झाला नुकताच महापुराच्या प्रलयामध्ये शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झालेले आहे. यामध्येच प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांचं शेती तर ऊसाचं पीक नष्ट झालेलंच आहे, शिवाय गुराळघरंसुद्धा प्रचंड पडलेली आहेत. ही मदत मिळावी मार्केट कमिटीकडून म्हणून ही प्रामुख्यानं मिटिंग झाली. याचवेळी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं असं ठरवण्यात आलं की हे जे सरकारने जाहीर काढलेला आहे कर्जमाफीचा तो सुद्धा चुकीचा आहे आणि ह्या कर्जमाफीच्या जेआरच्या रिपेरी व्हावी आणि खऱ्या अर्थानं ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं ते सर्व क्षेत्र आता त्यांनी हेक्टरी अट घातलेली आहे, हेक्टरी न अट घालता संपूर्ण जे क्षेत्र असेल ते शेतकऱ्याला पैसे मिळावेत या दृष्टीनं आदेश सरकारनं नवीन जेआर काढावा आणि महावितरणच्या MSEB महावितरणमुळेच्या ह्याच्यामध्ये गोंधळ बराच झालेला आहे. काही दाम पडलेले आहेत, मीटर गेलेले आहेत आणि काही बिलं भरायची राहिलेली आहेत ती सुद्धा संपूर्णपणे माफ व्हावीत यासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चांगल्या प्रकारे मिळावी यासाठी मार्केट कमिटीनं स्वतः यामध्ये आता गाडी द्यायची देऊ केलेली आहे, चेअरमन साहेबांनी सांगितलं आहे आणि यामध्ये मार्केट कमिटीसुद्धा सहभागी असणार आहे. त्यामुळं आत्ता निर्णय झाला आणि मार्केट कमिटीनं एक शब्द दिला आहे की योग्य निर्णय नुकसान भरपाई देऊ, पण मार्केट कमिटीला लिमिट असतील, पण शासनानं मात्र ह्या शेतकऱ्यांना सावरायचं काम करावं, अन्यथा पुढील आंदोलनाचा तीव्र आंदोलन केल्याशिवाय हे शेतकरी गप्प बसणार एवढा मी इशारा देऊ इच्छितो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती घर आपल्या बाजार समितीकडे 300 ते 400 गुराळघर म्हणजे होऊ घातलेले आहेत, म्हणजे त्यांचा गुळ आपल्याकडं कंपल्सरी येतो आणि ही जी गुराळघरं आहेत ती पूरग्रस्तमध्ये पूर्ण नष्ट झालेली आहेत. नुसती नष्ट नाहीत, त्यांचे पूर्ण पाईपलाईन असेल किंवा त्यांच्या विहिरी असतील जे गुराळांना जे लागतं त्या सगळ्याचा नष्ट होऊन पाक मात्र झालेले आहे.